15 अगस्त के अवसर पर आज शहर में अनेक जगहों पर ध्वजारोहण किया गया एवं अनेक कार्यक्रमों का भी आयोजन किया गया। इस मौके पर सीटीयू न्यूज प्रतिनिधि ने जिला क्रीड़ा अधिकारी अनंत बोबड़े एवं मशहूर निवेदक मंगला आसुटकर से बातचीत की। प्रस्तुत है इस बातचीत के कुछ अंश हमारे तंत्र निदेशक शैलेश गणवीर की नजर से। इस समय हमारे साथ में जिला क्रीड़ा अधिकारी बोबड़े सर यहाँ पर मौजूद है। सर आज के दिन के बारे में कुछ बताइए, किस प्रकार से आज के दिन के बारे में बोबड़े सर? स्वतंत्र दिनानिमित्त आज माननीय वित्त मंत्री तथा पालक मंत्री माननीय श्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे आणि जिल्ह्यातील विविध बाबीविषयी सरांनी खूप चांगली अशी मार्गदर्शन केलेलं आहे। ज्या विकासाच्या योजना आहेत त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये राबवल्या जातात। विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी तालुका क्रीडा संकुल, आमच्या क्रीडा क्षेत्रातील तालुका क्रीडा संकुल मूल, कोंबुर्णा, बल्लारशा, चिमूर विशेष सर्व तालुक्याकडे त्यांचं लक्ष असल्यामुळे आज खेळाडूकरता चांगल्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यांच्या माध्यमातून व आमचे माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमसाहेब यांच्या माध्यमातून जिल्ह्यात क्रीडा क्षेत्राच्या विविध योजना आम्ही राबवत आहोत। या प्रजासत्ता या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आलेला आहे। विविध विभागातील कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। आज मोठ्या प्रमाणे आनंदाचा दिवस आहे, या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे। समय हमारे साथ में निवेदक मंगला जी इस समय मौजूद है जो काफ़ी वर्षों से निवेदन का कार्य कर रही है। मंगला जी आज के इस 15 अगस्त के बारे में बताया था, इसके अलावा आपने कहाँ कहाँ पे अभी तक एंकरिंग की? उत्सव तीन रंगांचा आज आभाडी सजला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला। आज स्वातंत्र्य दिनाचा 72वा वर्धापन समारंभ आपण या ठिकाणी माननीय चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे अर्थमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आपण मला खूप चांगला प्रश्न विचारला आहे मोंटू भैया की मी या व्यतिरिक्त कुठे कुठे सूत्रसंचालनाचं काम करते। मी पोलीस विभागातील जिल्हा क्रीडा स्पर्धा असो की रेंज टूर्नामेंट असो, त्याचप्रमाणे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील दीक्षांत समारंभाचं सुद्धा मी सूत्रसंचालन करते। आणि माननीय कलेक्टर साहेब ज्यांच्यातर्फे जसे माझ्या बाजूला जे माझी मुलाखत घेणारे मोंटू भैया आहे यांच्यासोबतच मी 15 ऑगस्ट 1 मे आणि 26 जानेवारी या शातीनही राष्ट्रीय सणांचं सूत्रसंचालन करते। त्या व्यतिरिक्त कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये जर मला सूत्रसंचालन करण्याकरिता आमंत्रित करण्यात आलं तर मी त्या ठिकाणी सुद्धा सूत्रसंचालन करण्याची भूमिका पार पाडते। त्याव्यतिरिक्त मी चंद्रपूर पोलीस विभागातर्फे नागरी हक्क संरक्षण पथकातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा केली जाते, त्या स्पर्धेत सुद्धा मी सहभाग घेते। सूत्रसंचालन करणे, एकपात्री अभिनय करणे, कविता लिहिणे, लेख लिहिणे या सगळ्या माझ्या आवड आहेत आणि माझ्या पोलीस विभागातील माझे कर्तव्य मी प्रामाणिकपणे सांभाळून ह्या माझ्या या सगळ्या कला मी जोपासते।